fifth example in practice set 1.3. In trapezium, PQRS. Side PQ, parallel to side SR. Trapezium हा तुमच्या सोबत म्हणतो जो क्वाड्रिलेटर त्यातली एक पेयर कशी असणार आहे पॅरल असणार आहे. मग त्यामध्ये पॅरल पेयर कुठली दिली बघा पीक्यू पॅरल टू एसआर आणि ही पीएस आणि क्यूआर ही जी पेयर आहे अपोजिट साइडची जी पेयर आहे ती कशी नॉन पॅरल आहे. म्हणजे ट्रॅपेझियमची डेफिनेशन काय डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं असते की अपोजिट साइडची एक पेयर कशी असणार आहे पॅरल असणार आहे क्वाड्रिलेटरल मध्ये आणि अपोजिट साइडची दुसरी पेयर कशी असणार आहे नॉन पॅरल असणार आहे. त्या टाइपच्या क्वाड्रिलेटरला आपण काय म्हणतो ट्रॅपेझियम. मग पीक्यू पॅरल एसआर इज गिव्हन गिवन काय काय दिले बघा इन अ ट्रॅपेझियम इन अ ट्रॅपेझियम पी क्यू आर एस साइड पी क्यू पॅरलल टू साइड एलसर एज वेल एज ए आर इज इक्वल टू फाइव एपी ए आर इज इक्वल टू फाइव एपी ऑल्सो गिवन दॅट इज देअर फोर AR हा AP इकडे घेतलं तर काय मिळेल अपॉन एपी फाईव्ह अपॉन वन ए आर अपॉन एपी इज इक्वल टू फाईव्ह अपॉन वन हा रेशो मिळाला. आणि टू फाइंड आउट काय करायचं किंवा प्रूव्ह दॅट काय करायचंय प्रूव्ह दॅट टू प्रूव्ह टू प्रूव्ह एस आर इज इक्वल टू फाईव्ह पी प्रूफ inferior or in trapezium PQRS in a trapezium figure वरून प्रूफ करता येईल आपल्याला की PQRS हा काय ट्रॅपेझियम आहे क्वाड्रिलेटरल आहे त्याच्यामध्ये पीक्यू पॅरल टू एसआर आहे पीक्यू पॅरल टू एसआर आहे बघा. आपल्याला हे प्रूव्ह दॅट करण्यासाठी दोन ट्रायंगल कन्सिडर करावं लागतील. दोन ट्रायंगल कोणते कन्सिडर केले ट्रायंगल ए एस आर आणि ट्रायंगल ए क्यू पी. ट्रायंगल ए एस आर आणि ट्रायंगल ए क्यू पी हे दोन ट्रायंगल कन्सिडर केले तर तेच दोन ट्रायंगल का कन्सिडर केले का तर बघा गिवन काय दिले ए आर अपॉन ए पी ए आर अपॉन ए पी बरोबर ए एस अपो ए एस is equal to 5 AQ. Also given that AS is equal to 5 AQ. Therefore, AS upon AQ is equal to also 5 upon 1. AS upon AQ. AS upon AQ. Remember, AR, AP. AS, AQ. Tamo triangle kunte don consider karo lagta lapela. AS, R. Hapa hila triangle consider karo lagin. And tachat jo dilo kutra triangle kino lagin. AQP हे दोन ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावं लागतील कशासाठी सिमिलर दाखवायसाठी सिमिलर दाखवण्यासाठी ज्या टेस्ट म्हणतात आपल्याला ए टेस्ट इझिली आपल्याला या ठिकाणी सांगतील ए टेस्ट अँगल अँगल टेस्ट ऑब्झर्व केले गेले तुमच्या लक्षात येईल की ए टेस्ट या ठिकाणी पी क्यू पॅरल आहे कोणाला याचा अँगल म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसला अँगल झाला अल्टरनेट अँगल झाला ओके तसंच दिस अँगल अँड दिस अँगल म्हणजे ही पेअर कशी झाली परत अल्टरनेट अँगल अल्टरनेट अँगल आर कॉन्ग्रुएंट एज वेल एज दिस अँगल दिस अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल म्हणजे आपण किती पेअर दाखवू शकतो कॉन्ग्रुएंट तीन पेअर दाखवू शकतो कॉन्ग्रुएंट पण आपल्याला ऍटलीस्ट किती दाखवायचे दोन पेअर आपण कॉन्ग्रुएंट दाखवले की काय म्हणू शकतो की ए टेस्ट नुसार हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत सिमिलर आहेत आणि जर ज्यावेळेस आपण ते ए टेस्ट नुसार सिमिलर दाखवू त्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय असणार आहे की त्याच्या ज्या बाजू आहेत करस्पॉन्डिंग साइड आहेत त्याचा जो रेशो असणार आहे तो रेशो कसा असेल इक्वल असणार आहे बघ डायरेक्टली लिहितो इन ट्रॅपेझियम पी क्यू आर एस पी क्यू पॅरल टू एस आर पी क्यू पॅरल टू एस आर therefore angle ASR किंवा QSR angle QSR congruent to angle SQP SQP okay reason
आता दुसरी पेयर दाखवत बसायची गरज नाही, दुसरी स्टेप दाखवत बसली अल्टरनेट अँगलची तर आपल्या स्टेप्स वाढत आहेत, त्यापेक्षा एकच दाखवत कारण व्हर्टिकल अपोजिट अँगल आपल्याकडे अवेलेबल आहे दुसरी पेयर, त्यासाठी स्टेप वाढवत बसायची गरज नाही. तर डायरेक्टली दोन ट्रायंगल कन्सिडर करूया. कोणते दोन ट्रायंगल घेतले? इन ट्रायंगल ए एस आर. आता हेच दोन ट्रायंगल का कन्सिडर करायचे ते मी मग अशीच क्लिअर केले. इन ट्रायंगल ए एस आर अँड ट्रायंगल ए क्यू पी अँड ट्रायंगल ए क्यू पी. बर, इथं अँगल क्यू एस आर, क्यू एस आर. आता क्यू वरतीच कोण, क्यू एस च्या क्यू ए एस हे तीन पॉईंट कसे आहेत, कोलिंगर पॉईंट आहेत, म्हणजे एकाच रेषेवरती. आता आपल्याला फक्त ट्रायंगलचा विचार करायचा, मग ट्रायंगलचा विचार करायचा असेल तर हा क्यू घेऊन चालेल का? नाही घेऊन चालणार, कारण ट्रायंगल ए एस आर मध्ये क्यू येऊ शकत नाही. मग तेच नाव आता क्यू एस आर च्या ऐवजी आपण कसं लिहिणार, ए एस आर, अँगल ए एस आर कॉन्गरंट अँगल. आता हे इथं बघा एस क्यू पी लिहित आपण, एस क्यू पी. पण आता ट्रायंगल कुठला घेतलाय आपण, ए क्यू पी म्हटल्यानंतर एस लिहित त्याच्यामध्ये नाही, मग काय लिहिणार आपण, ए क्यू पी, अँगल ए क्यू पी. हे कशावरून आलं, फ्रॉम वन, म्हणजे ह्याच इक्वेशन वरून आपल्याला ते लिहितात फ्रॉम वन. ओके, अँगल व्हर्टिकली अपोजिट अँगल एस ए आर, एस ए आर. कॉन्ग्रुएंट टू अँगल पी ए क्यू, पी ए क्यू. काय रिझन असणार आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दोन पेयर अँगल चे आपण कॉन्ग्रुएंट दाखवले, ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल काय झाले, कॉन्ग्रुएंट झाले. थेरफॉर ट्रायंगल, कोणते दोन ट्रायंगल, ए एस आर सिमिलर दाखवायचे होते आपल्याला, ट्रायंगल ए एस आर सिमिलर टू ट्रायंगल ए क्यू पी by which test, A test, according to A test. Next step काय असेल, AS corresponding side कुठली, AQ, AS upon AQ, SR इथं आहे, SR upon QP. AS upon AQ, AS upon AQ गिवन मध्येच आपण काय लिहून ठेवलं, त्याचा रेशो काय, 5 upon 1. फोर एस अपॉन एक्यू च्या ठिकाणी काय लिहिणार तुम्ही, 5 अपॉन 1 एस आर अपॉन क्यूपी. क्यूपी म्हणजे काय, पी क्यू. हा पी क्यू इकडे ट्रान्सफर केला तर काय झाला, 5 पी क्यू एस आर. देअरफोर एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू. दिस इज द आवर रिक्वायर्ड प्रूफ, एस आर इज इक्वल टू 5 पी क्यू इज द रिक्वायर्ड प्रूफ. नेक्स्ट सिक्स्थ वन एक्झाम्पल, ऑल्सो सेम टाइप ऑफ एक्झाम्पल, प्रॅक्टिस सेट 1.3 सिक्स्थ एक्झाम्पल. हियर ऑल्सो ट्रॅपेझियम घेऊ, इन ट्रॅपेझियम ए बी सी डी चेंजेस बघा काय करायचे फक्त, आता एक्सप्लेनेशन डबल डबल बसायची गरज नाही. सेम टाइप एक्झाम्पल, ट्रायंगल सॉरी ट्रॅपेझियम ए बी सी डी, नाव फक्त चेंज केलं, इन ट्रॅपेझियम ए बी सी डी. आता साइड पी क्यू पॅरलल टू साइड एस आर, पी क्यू पॅरलल टू एस आर च्या ऐवजी काय येणार आहे, सी डी पॅरलल टू बी ए किंवा ए बी पॅरलल टू सी डी, ए बी पॅरलल टू सी. अजून काय घेऊन दिलं, डायगोनल ए सी अँड बी डी इंटरसेक्ट इन पॉइंट ओ. ओके, इफ ए बी इज इक्वल टू 20, ए बी इज इक्वल टू 20, ए बी इज इक्वल टू 20, डी सी इज इक्वल टू 6, ओ बी इज इक्वल टू
15, then find OD. Find OD. Same way, bagra. Answer is the same as the in trapezium PQR. PQR is shutting in for the changes pattern. The rhythms are A, B, C. Jake and all the lesson. Side PQ parallel to side S or Chai, which is A, B parallel to side C. Okay. Are they given by the ratio below the itatenja value? The little hai. Ita da value by the little AB is equal to 20, BC is equal to 6, OB is equal to 15. To prove, but in the example, mother prove karas of the ito prove karas in the kakaras, find out karas. Can find out karas? OD to find OD proof. Pretty much example with the proof correct of the international solution. Okay, first step again in trapezium. Same explanation in pretty much examples. If AB parallel to CD. त्याची ट्रान्सवर्सल कुठली बीडी ट्रान्सवर्सल हा अल्टरनेट अँगलची पेअर झाली ही अल्टरनेट अँगलची पेअर झाली पण एकच अल्टरनेट अँगलची आपण पेअर लिहूयात एक व्हर्टिकल अपोजिटची लिहूयात दोन्ही ट्रायंगल कसे झाले सिमिलर झाले कोणत्या टेस्टनुसार ए टेस्टनुसार पाठीमागच्या इथं आता एक्सप्लेनेशन मी लिहिली नाही फक्त डायरेक्ट दोन ट्रायंगलची नाव लिहितो ट्रायंगल ए बी सॉरी डायग्राम इथं ओ आहे OBA triangle OBA similar to triangle OBC triangle OBC reason kya hai A test दोन triangle similar दाखवले same explanation होतं पाठीमागचे examples आहेत explanation लिहिलेलं नाही त्याच्या corresponding sides याच्यावरून कुठल्या कुठल्या याच्या बघायचं OB दिलेला आहे म्हणजे पहिली साइड काय OB त्याच्या डिनोमिनेटरला काही ओडी करस्पॉन्डिंग साइड इज इक्वल टू इकडे काय दिलंय एबी म्हणजे ही करस्पॉन्डिंग साइड काय सी किंवा डी सी ओबी 15 ओडी फाइंड करतोय आपण एबी 20 सीडी 6 क्रॉस मल्टिप्लिकेशन 15 into 6 upon 20 is equal to OD. OD is equal to 4.5 units. OD is equal to 4.5 units. Same type example hai, fifth and sixth. Ekas concept hai, trapezium madhe ek side kashi aste, ek pair opposite sides kashi aste, parallel aste. Transversal gya, ek pair alternate angle che dakwa, ek vertical dakwa. Same hai, A test nu sakte, don triangle kya jale? Similar jale, don triangle similar jale. Ki tyacha sangatva ajun cha ratio kasa asto, equal asto, pramanat asto. Tyanusar ते मांडलं आणि कॅल्क्युलेशन करून ज्या काही व्हॅल्यू दिलेल्या त्या व्हॅल्यू पुट केल्या आणि कॅल्क्युलेशन करून आपल्याला जे काही रिक्वायर्ड फाइंड करायचं होतं लेंथ ऑफ ओडी ती फाइंड होऊन जाईल फिफ्थ आणि सिक्स्थ एक्झाम्पल सेम आहे